यात्रेच्या जागेत ग्रामपंचायतने घनकचरा टाकून कामरगाव ग्रामपंचायतने आपले उदासीन धोरण दाखवून दिले आहे. दिनांक 6 जानेवारी रोजी कारंजा लाड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कामरगाव ग्रामपंचायतने संताच्या यात्रेच्या जागेवर घाण कचरा टाकून ढिगारेचे ढिगारे लावले आहे. याबाबत कामरगाव येथील गावकरी मंडळींनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन सुद्धा दिले आहे. मात्र ग्रामपंचायतच्या उदासीन धोरणामुळे घाण कचऱ्याचे ढीग यात्रेच्या जागेवर पडून असल्याचे दिसून आले आहे. श्री संत बबन महाराज यांची यात्रा गावालगतच असलेल्या नियोजित जागेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा महोत्सव होत आहे. परंतु याच यात्रेच्या जागेत ग्रामपंचायतने घाण कचरा साठवून ठेवला आहे, त्यामुळे संतांचे व यात्रेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. सदर कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे संतांच्या भक्ताच्या भावना दुखावल्या जाऊ नये व यात्रेकरूंना या दुर्गंधीयुक्त घाणीचा त्रास होऊ नये, त्याआधी ग्रामपंचायतने घाण कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी कामरगाव येथील हिम्मतराव देशमुख, धनंजय देशमुख, गौरव देशमुख, प्रशांत देशमुख, उज्ज्वल देशमुख, रोशन देशमुख इत्यादींनी निवेदन देऊन केली आहे. जागेवर साल दरवर्षी 2 ते 3 वर्ष झाले यात्रा भरत आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आम्ही 28 नोव्हेंबर 2017 रोजी कंप्लेंट दिलेली आहे की हे कचराचा विल्हेवाट लावून या ठिकाणी न ठेवता इथून विल्हेवाट लावून दुसऱ्या ठिकाणी ठेवा, या ठिकाणी गंजीही नका मारू, कारण अशी घाण आहे की पूर्ण कामरगावातल्या जे नालीचा कचरा आहे हा पूर्ण घाणीचा कचरा इथं यात्रेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत बबन महाराजची यात्रा भरते, येणाऱ्या 24 तारखेला या ठिकाणी यात्रा आहे, त्या यात्रेच्या ठिकाणी या ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांना लेखी अर्ज दिलेला आहे 28 नोव्हेंबरला. पण आज असा झालेला आहे का या ठिकाणी म्हणजे कंप्लेंट देऊनही सुद्धा कोणीही गोष्टीचा विल्हेवाट करत नाही आहे. आज यात्रा जर भराची आहे, हॉटेल पानठेले चहापट्टी सगळे जर दुकानं जर आले, ह्याची जर वावठी आली, सगळ्या याच्यातनी घाण जर गेली तर म्हणजे रोगराई पसरण्याची शक्यता सांगता येत नाही. आज म्हणजे 20,000 लोकसंख्येचं गाव आहे, याच्यामधली घाण पूर्ण आणून या ठिकाणी टाकून राहिले. ग्रामपंचायतनं हे या ठिकाणी उचलून दुसऱ्या ठिकाणी विल्हेवाट कराव. या ठिकाणी नरेंद्र बोरकर, कारंजा.